नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चैनल साइंस एंड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी एड ऐडमिशन 2023 ज्याचा शेड्यूल नेमकाच अपलोड झालेला आहे त्या संदर्भातील ही अपडेट। विद्यार्थी मित्रों, आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सब्सक्राइब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर चला पाहूया आपले बी एड शेड्यूल कशा प्रकारे डाउनलोड करता येतो। यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या सी ई टी सेलच्या वेबसाईटवरती। याकरिता आपण गुगल क्रोममध्ये सी ई टी सेल डॉट महासीईटी डॉट ऑर्गनायझेशन असं टाईप करायचं आहे, किंवा बी एड कॅपराउंड असं जरी आपण टाईप केलं तरी आपण त्या वेबसाईटवरती पोहोचतो। तसेच बी एड ॲडमिशन 2023 असं जरी आपण टाईप केलं आणि सर्च केलं तर आपण तेथे पोहोचतो। विद्यार्थी मित्रो, आपण गुगल क्रोममध्ये सी ई टी सेल महा सी ई टी असं टाईप केलं आहे व सर्च केलं असता आपण इथं एका पेजवरती पोहोचलो जेथे आपल्याला सी ई टी सेल डॉट महा सी ई टी डॉट ऑर्गनायझेशन ही वेबसाईट आलेली पाहायला मिळते। विद्यार्थी मित्रो, वेलकम टू कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक लोगो दिसतो व कोटेशन पाहायला मिळते, त्याला वरती स्क्रॉल करायचं आहे। आणि स्क्रॉल केल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण इथे पाहू शकता पोर्टल लिंक्स, अशा तीन लिंक आपल्याला इथे पाहायला मिळतात। पैकी पहिली जी लिंक आहे क्लिक हिअर टू कॅप पोर्टल ॲडमिशन 2023-24 याला आपण क्लिक करायचं आहे। विद्यार्थी मित्रो, याला क्लिक करताच परत आपल्याला एक पेज ओपन झालेलं पाहायला मिळतं, जेथे आपल्याला पाहायला मिळतं क्लिक हिअर फॉर सी ई टी एक्झाम पोर्टल 2023-24 यालावरती आपल्याला स्क्रॉल करायचं आहे। विद्यार्थी मित्रो, याला स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला बी एड न्यू ही जी टॅब दिसते फ्लॅश होताना तिला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच विद्यार्थी मित्रो आपण एका पेजवरती येतो जेथे आपल्याला पाहायला मिळतं बी एड ॲडमिशन 2023-24 ह्यालावरती स्क्रॉल करायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण इथे पाहू शकता टिंटेटिव्ह बी एड कॅप शेड्यूल न्यू, कालची जी अपडेट आपल्याला पाहायला मिळते आज 4 तारीख आहे 3 ऑगस्ट 2023 रोजी ही अपडेट आपल्याला अपलोड झालेली पाहायला मिळते। त्यापूर्वीच्या ज्या अपडेट्स आहेत विद्यार्थी मित्रो त्याही आपल्याला इथे पाहायला मिळतात क्रमाक्रमाने। इम्पॉर्टंट नोटीस फॉर फायनल इयर डिग्री मार्कशीट ही सुद्धा अपडेट आपण चेक केलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांचे निकाल लागले नव्हते त्यांच्यासाठी आपल्या सी ई टी सेलने आपल्या रजिस्ट्रेशनची डेट वाढवली होती। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला परत एक ॲप दिलं होतं आपल्या सी ई टी सेलने, ते म्हणजेच सेल मोबाईल ॲप फॉर कॅपराउंड, तर त्या ॲपचाही आपल्याला वापर करता येतो। तसेच विद्यार्थी मित्रो काही विद्यार्थ्यांची विचारणा असते 10th आणि 12th म्हणजेच SSC आणि HSC याला जर मल्टिपल ॲटेम्प्ट्स असतील म्हणजेच 2 वेळेस किंवा त्यापेक्षा जास्त परीक्षा दिली असेल तर त्याचं सर्टिफिकेट आपल्याला इथे पाहायला मिळतं। तसेच विद्यार्थी मित्रो डिग्री कन्वर्शन सर्टिफिकेट जे आहे मार्कमेयोजनचे पर्सेंटेजमध्ये नसतात तर त्याचं सर्टिफिकेटसुद्धा ऑलरेडी आपल्या सी ई टी सेलने दिलेलं आहे। विद्यार्थी मित्रो ते आपल्याला इथून डाउनलोड करून आपले मार्क कन्वर्ट करून आपल्याला अपलोड करता येतात। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो ही आपली पूर्ण प्रोसिजर झालेली आहे, जे की आपले नावनोंदणी करणे ज्याला आपण रजिस्ट्रेशन असं म्हणतो, तर डॉक्युमेंट लिस्ट पण आपल्याला इथे पाहायला मिळते। या अनुषंगाने अजून ज्या आपल्याला माहिती आवश्यक आहेत त्याही आपल्याला इथे पाहायला मिळतात। तसेच विद्यार्थी मित्रो आपले आजपर्यंतचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते पण आपल्याला इथे चेक करता येतात। तर आपले रजिस्ट्रेशन्स काल 3 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन डेट संपेपर्यंत विद्यार्थी मित्रो 52,529 एवढे रजिस्ट्रेशन्स आपल्याला झालेले पाहायला मिळतात। तर विद्यार्थी मित्रो त्यापैकी ॲप्लिकेशन्स लॉकड 49,648 विद्यार्थी आपल्याला रिंगणात पाहायला मिळतात पहिल्या कॅपराउंडसाठी। त्यानंतर विद्यार्थी मित्रो ॲप्लिकेशन्स व्हेरीफाईड, तर जितके ॲप्लिकेशन्स विद्यार्थी मित्रो लॉक झालेले आहेत तितके व्हेरीफाय होणार आहेत, याची आपण बिलकुल चिंता करू नये। ज्या विद्यार्थ्यांचे व्हेरिफिकेशन बाकी असतील ते लवकरच कंप्लीट होतील हे आपण विसरू नये, कारण ॲप्लिकेशन्स व्हेरीफाय करणं हे सी ई टी सेलचं काम आहे, ते आपलं काम नाही। आपलं फक्त व्यवस्थित ॲप्लिकेशन भरणे हे आपलं काम होतं। ह्यात जरी काही त्रुटी राहिले विद्यार्थी मित्रो तर ते आपल्याला ग्रेव्हन्सेसमध्ये दुरुस्त करता येते, त्यामुळे आपण निश्चिंत राहावं। फक्त रजिस्ट्रेशन करण्यापर्यंत आपलं काय होतं काम होतं ते आपण व्यवस्थितपणे पार पाडलं आहे।
तर विद्यार्थी मित्रों अशा प्रकारे आपल्याला आपला जो शेड्यूल आहे आपण इथे पाहू शकता, सगळ्यात वरती तो आलेला आहे, अपडेट मध्ये आहे टेंटेटिव बीएड कॅप शेड्यूल, याला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला अजून एक बाब पाहायला मिळते, ते म्हणजे फ्यू फाइल पब्लिक डॉट ASPX ओपन, तर ओपनला आपल्याला क्लिक करायचं आहे। ओपनला क्लिक करताच विद्यार्थी मित्रों हा शेड्यूल आपण ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे, त्यामुळे डाउनलोड अगेन असं आपल्याला पाहायला मिळते, त्याला आपण क्लिक करूया। क्लिक करताच ती फाइल ओपन झालेली आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये आपल्या CTCL लोगो, CTCL कोटेशन आणि विद्यार्थी मित्रों CTCL ने ज्या दिवशी याला पब्लिश केलं त्याची डेट म्हणजे कालची डेट 3/8/2023 या बाबी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप टेंटेटिव शेड्यूल 2023 आहे विद्यार्थी मित्रों, ते 23-24 म्हणजे चालू वर्षाचा कॅप राऊंडचा शेड्यूल आपल्याला इथे पाहायला मिळतो। तर कॅप राऊंड फर्स्ट हे इथं टायटल आपल्याला दिसतं आहे, त्यानंतर आपली रजिस्ट्रेशन डेट जी की संपलेली आहे 3/8/2023। त्यानंतर विद्यार्थी मित्रों आपली ई स्क्रुटिनिटी जी आहे, तर ज्यांचे व्हेरिफिकेशन बाकी आहेत तर त्याची लास्ट डेट जी आहे विद्यार्थी मित्रों व्हेरिफिकेशन करण्याची CET CELसाठीची, आपली नाही तर विद्यार्थी मित्रों ती 6/8/2023 आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे तोपर्यंत सर्वजणांचे जे डॉक्युमेंट्स आहेत आपल्याला व्हेरीफाय झालेले पाहायला मिळतील। विद्यार्थी मित्रों फर्स्ट राऊंड संपल्यानंतर सेकंड राऊंडचा सुद्धा आपल्याला कॅप शेड्यूल देण्यात आलेला आहे। आता महत्त्वाची आपली जी ॲक्टिव्हिटी आहे विद्यार्थी मित्रों, आपले जे ऑप्शन फॉर्म आपल्याला भरायचे आहेत, म्हणजेच कॉलेजचं जे नंबरिंग करायचं आहे, 1 नंबरचं कॉलेज, 2 नंबरचं, 3 नंबरचं, 4 नंबरचं आणि आपल्या मेरिटप्रमाणे विद्यार्थी मित्रों मग आपलं ॲडमिशन होत असतं। तर तो कालावधी आपण एकदा रिवाईज करूया, तो म्हणजेच 13/8/2023 ते 17/8/2023। त्यानंतर कॅप राऊंड सेकंड परत हीच प्रोसिजर आपल्याला परत करायची, वॅकन्ट सीट आपल्याला माहीत होतील 24 तारखेला। त्यानंतर विद्यार्थी मित्रों सेकंड राऊंड जो आहे तो चालू कधी होईल, तर 26 तारखेला तो चालू होईल आणि कॅन्डिडेटनंतर परत आपल्याला काय करायचं आहे, तर बाकी जी प्रोसेस आहे कॅन्डिडेट रिपोर्ट टू कॉलेजेस अँड सीक ॲडमिशन ही जी गोष्ट आहे, तर ती आपल्याला 26/8/2023 ते 29/8/2023। अजून एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रों, सर्व तारखा ज्या आहेत त्या टाईम बाउंड आहेत, त्या त्या वेळेमध्येच आपल्याला हे कामं करायचे आहेत, अन्यथा आपल्याला त्यावेळेनंतर आपल्याला ॲडमिशन मिळत नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। त्यानंतर तिसरा राऊंड सुरू होईल आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ज्याला आपण ॲसिस्टंट कॅप राऊंड असंही म्हणतो, म्हणजेच ए कॅप सीट्स, ह्या सर्व बाबी आपल्याला पाहायला मिळतात। विद्यार्थी मित्रों याची डायरेक्ट डाउनलोड लिंक पण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया आणि त्याला क्लिक करताच आपल्याला डायरेक्ट ह्या शेड्यूलवरती येता येईल व शेड्यूल आपल्याला काय करता येईल, आपल्या मोबाईलमध्ये, PC मध्ये तसेच लॅपटॉपमध्ये डाउनलोड करून घेता येईल। विद्यार्थी मित्रों व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करा व चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।